मी बोललो पक्षाला, तुम्ही नेत्याला पक्षाला मोठं म्हणायला लागला, तुम्ही जातीला मोठं म्हणायला पाहिजे, कारण तुम्हाला मराठ्या जातीला मोठं केलं. मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले, अधिवेशन अर्थसंकल्पाचं, अर्थसंकल्प मांडायचं सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठ्याची. मला माहित नाही कोण बोललं काय बोललं. आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू, जातीला बाप मानायला पाहिजे, कारण जात मोठी करते, पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते, गोरगरिबांचे लेकर. नाही दादा, तो समाजाचा नाही, समाजाचा मालक मी नाही, समाज माझा मालक आहे, मी लेकरू म्हणून फक्त काम करतो. समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी, मराठी प्रति डाव टाकणारच. शेवटचा प्रश्न आहे, या संवाद दौऱ्यामधून मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा आहे का? एवढंच सांगणं माझं, आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली. मी बोललो पक्षाला, तुम्ही नेत्याला पक्षाला मोठं म्हणायला लागला, तुम्ही जातीला मोठं म्हणायला पाहिजे, कारण तुम्हाला मराठ्या जातीला मोठं केलं. मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले, अधिवेशन अर्थसंकल्पाचं, अर्थसंकल्प मांडायचं सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठ्याची. माझं एवढंच म्हणणं आहे, गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी. तुमच्या नेत्या सांगा मग आरक्षण द्यायचं, आमची त्यांची दुश्मनी नाही, हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते. तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करता तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही, अजिबात नाही. पण आमदार मुटकुळे बोलले आणि लगेच त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली. हे मुटकुळे खटकुळे असे लय मोठे उतारा लय महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले. हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणारे. मला माहित नाही कोण बोललं काय बोललं. आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू, जातीला बाप मानायला पाहिजे, कारण जात मोठी करते, पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते, गोरगरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला, कारण कधी काळी हे काम आले ते म्हणून गोरगरिबांच्याच मराठ्यांच्याच मुटक्यावर पाय द्यायला लागला तुम्ही पोरांचे. त्यांच्या अन्नात विष खाणार मराठी सोडणार आहेत का तुम्हाला? अजिबात सोडणार नाही. समाज ठरवी, मी माझा अजेंडा फक्त आरक्षण आहे, आणि मराठी आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडित नाही त्याला. मग ते कोणत्या जातीचा नाही? फडणवीसांचं कारनामा आहे ना, मी सांगितलं तुम्हाला, त्यांना मला गुतवायचं. इथून मागे झोपले होते का 6 महिने? तुम्ही 6 महिने तुम्ही झोपले होते का? किती द्वेष मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात हे दिसलाय. उगा ढेरे नाही वाढली, फुकट वाढत नाही, पोटाचे नळ भोगलेत त्यांच्या मराठा द्वेषाने. ते सोपं नाहीये, हे मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांनी त्यांना ओळखेला. आता तुम्हाला आणखीनच चूक दुरुस्त करते फडणवीस साहेब. आपलं आमचं ठरलेलं द्या, तुमचं आमचं शत्रुत नाही, आडवं शिरू नका, तुम्हाला मागात पडत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.